नमस्कार मित्रांनो ग्रीन गोल्ड गोडॅग्रीमध्ये सर्वांचं स्वागत आज जवळजवळ सात जून उलटला आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे काही ठिकाणी पाऊस झालेला नाही आहे अशात सोयाबीन लागवडी किंवा पेरणी यासंदर्भात आपण ही पूर्ण चर्चा करणार आहोत त्यापूर्वी जे लोक चॅनलवर लो नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच आज आपण पाहणार आहोत की नक्की काय करायला पाहिजे की सोयाबीन पेरणी लगेच करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे त्यानंतर वानांची कोणत्या कोणत्या वानांची निवड करायला पाहिजे कसल्या वानांची निवड केली पाहिजे जेणेकरून कोरडवाहू हो जमीन असेल किंवा अशी जमीन की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त पडतो तर वातावरणाचा आणि आत्ताच्या पेरणीचा यावर काय इफेक्ट होऊ शकतो काय काय अडचणी येऊ शकतात याबद्दल आज आपण पूर्ण चर्चा करणार आहोत तर सर्वसाधारणतः आज सात जून आहे आणि सर्वसाधारणतः पंधरा जूनपर्यंत पाऊस सांगितलेला आहे पंजाब डक्यांच्या हवामानानुसार जवळजवळ सहा जून ते पंधरा जूनपर्यंत पावसाचं वातावरण आहे पण अशात सगळ्याच ठिकाणी पाऊस पडेल असं काही नाही काही ठिकाणी डबल पाऊस पडू शकतो या आठ ते नऊ दिवसात काही ठिकाणी पाऊस पडणारही नाही काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडेल तर अशात काय करायचं सर्वसाधारणतः जे विदर्भातील शेतकरी आहेत त्यांनी जर लागवड केलेली नसेल तर माझ्या मते पेरणीला त्यांनी थांबवावं हो। कारण आत्ता जर आपण पेरणी केली तर सर्वसाधारणतः जो रिटर्न मान्सून आहे परतीचा मान्सून आहे या मान्सूनच्या पिरियडमध्येच आपली सोयाबीन सापडते म्हणजे परिणामी मी काढण्याअगोदर किंवा तोंडात आलेला घास तो वातावरण हिरवून घेऊ शकतो म्हणून शक्यतो जर एक साधारणतः पंचवीस जून किंवा एक जुलैच्या आसपास जर पेरणी किंवा लागवड केली तर माझ्या मते हा कालावधी सर्वात योग्य राहील आणि वैयक्तिक मीसुद्धा तोच कालावधी पकडणार आहे कारण आत्ता जरी लागवड केली तरी सर्वसाधारणतः शंभर दिवस ती घेणारच आहे म्हणजे ऑलमोस्ट परतीचा मान्सून सुरू होतो आणि काढणे येते तर त्यापेक्षा एक सर्वसाधारणतः वीस ते पंचवीस दिवस लेट म्हणजे पूर्ण मान्सून जो आहे तर तो संपून जाईल आणि तोपर्यंत आपली सोयाबीन निघेल यानंतर आता वानांची कशा पद्धतीनं निवड करायची आहे की ज्या ठिकाणी काही पाऊस पडतच नाही अशा ठिकाणी कोणताही वान घेतला तरी हरकत नाही पण ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो आणि आपल्याला असं वाटतं की सर्वसाधारणतः आठ ते दहा दिवस मागे पुढे होऊ शकतं परतीच्या मान्सूननुसार तर अशा लोकांनी एकतर केडिस सातशे सव्वीस फुले संगम निवडा किंवा ग्रीनगोल तेहतीस चौवेचाळीस ही निवडा किंवा त्यानंतर ते तीनशे पस्तीस पण एक आहे ती निवडा किंवा एम ए यू एस पण आहे आणि जवाहर पण आहेत तर या व्हरायटी अशा आहेत की ज्या आपल्याला हार्वेस्टरने आपण त्यांना काढू शकतो आणि दुसरी गोष्ट परिपक्व झाल्यानंतर किमान दहा ते बारा दिवस हे पान घेतात म्हणजे दहा दिवस जरी तुम्हाला लेट पकडायचं लेट काढणी करायची असेल आणि वातावरण तसं नसेल तरीही जमतं कारण परिपक्व झाल्यानंतर काय होतं की भरपूर वरायटी अशा आहेत की ज्यांचे सॉयबीन लगेच गळून पडते म्हणजे जे टर्पल आहेत तर ते सुट्टे होतात आणि निघतात तर या वरायटी अशा आहेत की ज्या परिपक्व झाल्यानंतरसुद्धा कमीत कमी दहा दिवस त्यातून सॉयबीन गळणार नाही म्हणजे पाणी जरी पाऊस जरी पडला पहिले दोन तीन दिवस तरी तो पाऊस डायरेक्टली अटॅक करणार नाही आपल्या सॉयबीनवर ज्यामुळे सॉयबीन काळी पडणार नाही तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून शक्यतो जे वाण आहेत तर वान परफेक्ट निवडायचे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीनविषयी परफेक्ट नियोजन असेल त्याच शेतकऱ्याचं उत्पादन चांगल्यापैकी निघेल आणि तो सक्सेस राहील भरपूर गेल्या तीन चार वर्षापासून हेच होते भरतीचा मान्सून खूप जास्त पडतो आणि जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांची किंवा ऐंशी टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन वाया जाते तर ती वाया जाऊ नये म्हणून यासाठी काही नियोजनबद्ध पद्धती आपण वापरल्या पाहिजेत की जेणेकरून आपला तोटा होणार नाही आणि सोयाबीन पण वायला जाणार नाही तर त्यामध्ये लागवडीचा कालावधी पहिला निवडा आता जर इथून पुढे जर लागवड करायची असेल तर अजिबात करू नका डायरेक्टली एक जुलै या प या पद्धतीचा मान्सून पकडा किंवा या तारखेनुसारच लागवड करा कारण जरी आपल्याकडे पाऊस पडला नाही जर पंधरा तारखेपर्यंत पाऊस पडला नाही तर, तर जुलैमध्येच आपली पेरणी होऊ शकते हे मात्र तिथंच खरं आहे आणि आत्ता जर पाऊस पडला आत्ता जरी पेरली तरी पुढे थोडासा ताण पडणार आहे मग आपल्याला परत पाणी द्यावं लागणार आहे त्यापेक्षा जुलैमध्येच पकडा त्यानंतर खताचं व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन आपण पुढे पाहूयात त्या अगोदर आपण हे पाहू की लागवड पद्धत कशी करायची आता भरपूर शेतकरी पेरणी पद्धत करतात माझ्या मते पेरणी पद्धत न करता आपण जर पट्टा पद्धत केली सरी लागवड आता सरी लागवड कशा पद्धतीने होणार आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण वैयक्तिक मी स्वतः टोकन पद्धतीने पट्टा पद्धत लागवड करणार आहे जे की एक आधुनिक लागवड आपण त्याला म्हणू शकतो तर सर्वसाधारणतः जो तीन फोटी बेड आहे तीन फोटी बेडच्या मधोमध म्हणजे आतमध्ये खड्ड्यात सर्वसाधारणतः खड्ड्यापासून चार ते पाच इंच वर म्हणजे जेणेकरून दोन झाडांच्या सरेमधलं जे अंतर आहे दोन झाडांचं एक फूट अंतर असेल आणि जे उभं अंतर आहे तर ते सर्वसाधारणतः सहा इंच असेल आणि दोन बेडचं तीन फूट अशा पद्धतीनं जर लागवड केली तर सर्वसाधारणतः बियाणं जे आहे तर आपल्याला हे लागणार आहे बावीस किलोच्या आसपास म्हणजे जवळपास पाच ते सहा किलो बियाणं आपलं एकरी वाचतं त्यानंतर याचं जे उत्पादन आहे सतरा ते अठरा क्विंटल जास्तीत जास्त उत्पादन निघतं कमीत कमी आपल्याकडला तेरा ते चौदा क्विंटल जरी उत्पादन मिळालं तरी भरपूर आहे कारण यामध्ये काय होतं पा की सर्वसाधारणतः झाडं मोकळी असल्यामुळे हवा खेळते राहते रोगराई खूप कमी येते आणि जी झाडं डफळ म्हणतात आपण त्याला तर ते झाडं डफळतात फुटवे जास्त फुटतात यामुळे शेंगाचं प्रमाण जास्त लागतं म्हणजे आपलं बियाणं पण कमी लागतं रोगराई पण खूप कमी राहते आणि उत्पादन पण चांगल्या प्रकारे मिळतं आणि असं काही नाही आहे जे तज्ज्ञ शेतकरी आहेत ते सतरा अठरा क्विंटल हमखास कप्पनने काढतात पण एक तेरा चौदा क्विंटल मी कशा पद्धतीने सांगितलं की फक्त पेरली जास्त काही खर्च केलं नाही किंवा जास्त काही लक्ष दिलं नाही अशा पद्धतीने त्यानंतर खत व्यवस्थापन जे आहे तर आपण शेतकरी काय करतो एकतर पेरणीला टाकतो बेसल डोस त्यानंतर एक महिन्याच्या आसपास टाकतो त्यानंतर टाकत नाहीत तर याच्याऐवजी काय करायचं आहे की तुम्ही बेसल डोस जो आहे तर फक्त बेसल डोस सुरुवातीला वापरा त्यानंतर विद्राव्य खते वापरा मग त्यामध्ये एकोणीस एकोणीस असेल किंवा पूर्ण जैविकमध्ये असतील मग जैविकमध्ये प्रोटीन्सवाले असतील किंवा ज्यामध्ये ॲसिड्सचं प्रमाण खूप जास्त आहे असे खतं असतील अशा खतांचा जास्त वापर करा मुळात काय होतं की पाऊस जर जास्त पडला तर आपली जी पिकं आहेत तर ती स्ट्रेसमध्ये जातात तर ती स्ट्रेसमध्ये जाऊ नये यासाठी ॲसिड्स जे कंटेंट आहेत तर ते ॲसिड्स वापरावे लागतात मग त्यामध्ये झेब्रोलिक असेल फुलविक असेल ह्युमिक पण असेल असे भरपूर काही ॲसिड्स आहेत आणि यापेक्षाही जास्त आहेत की जे आपले स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर हे ॲसिड ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये जातं त्यावेळेस ते कार्य सुरू करतं आणि स्ट्रेसमधून पिकांना बाहेर काढतात म्हणून जैविकमध्ये जर तुम्हाला प्रोडक्ट मिळत असेल तर ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि प्रोटीन्स या क हे कंटेंट असलेलं प्रोडक्ट जास्त वापरा जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल त्यानंतर फुलकळीसाठी फुल, फुल गळू नयेत यासाठी नायट्रोबेन्झिन किंवा त्यासोबतच ऑर्गॅनिकमध्ये काही असणारी मग त्यामध्ये ब्लूम फ्लावर वगैरे असेल किंवा केरण असेल भरपूर ऑर्गॅनिकमध्ये भरपूर काही प्रोडक्ट आहेत फक्त असं समजू नका की ऑर्गॅनिक आहे किंवा जैविकच्या नावाखाली आपल्याला विकलं जात आहे अजिबात नाही ब्रँडेड कंपन्या असं काही करत नाहीत किंवा भरपूर काही कंपन्या आहेत फक्त एम एल एम आहेत तर दोन तीन कंपन्या सोडल्या तर बाकी फसवेच आहेत मग त्या ठिकाणी तुम्हाला जर बायोफिट वगैरे नेटसर्फचं वापरायचं असेल तर ते वापरू शकता ग्रेन प्लॅनेट वापरू शकता प्लांटिक्स वापरू शकता किंवा मग आपल्या लोकल कंपन्यांचे जे चांगले चांगले जैविक प्रोडक्ट आहेत ते वापरू शकता परंतु जे खत व्यवस्थापन आहे हे सर्वसाधारणतः वीस वीस दिवसाच्या टप्प्याने घ्या पहिला जो घेतला आहे आपण तो दानेदार घेतला म्हणजे बेसल डोस घेतला की त्यानंतर एक एकोणीस एकोणीस किंवा एन पी के एन पी के बॅक्टेरिया त्यानंतर पी जी आर खते मग त्यामध्ये प्लांटिक्स असेल किंवा लिक्विडमध्ये बॅक्टेरिया बेस असेल ॲम्युनो ॲसिड असेल ज्यावेळी आपले कळी लागतात आणि अशाच जर पाऊस पडला आणि कळी जर गळायला लागली तर ॲमिनो ॲसिड बेस फवारणे करा जेणेकरून जी कळी आहे तर ती कळी गळणार नाही आणि ती कळी स्ट्राँग होईल शक्यतो काय होतं की आपलं शेतकरी ज्यावेळेस दुकानात जातो तर त्याला फक्त ॲमिनो दिलं जात नाही त्यासोबत ॲमिनोचं एक पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत दिलं जातं बाकी सगळे इतर कंटेंट असतात असं करू नका प्रॉपर ॲमिनो ॲसिडचं असेल तर नक्की आपल्या पिकांना द्या जेणेकरून जे फळ आहे शेंग आहे ती चांगल्या प्रकारे लागेल कळीसुद्धा गळणार नाही आणि कळी स्ट्राँग निघेल आणि खत व्यवस्थापन सांगितल्याप्रमाणे आपलं जे रेग्युलर खत व्यवस्थापन आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला काही बदल करायचे आहेत की कमी कमी कालावधीमध्ये ते खतांचं शेड्यूल करायचं आहे खताची क्वांटिटी आहे ती ते आहे तेवढीच ठेवा किंवा त्यापेक्षाही कमी करा परंतु जो कालावधी आहे खतं देण्याचा आपला जो महिन्याचा आहे तो वीस वीस दिवसाचा करा ऐंशी दिवसापर्यंत चार डोस करा ते पण अर्धे अर्धे करायचे आहेत आणि त्याचा रिझल्ट पाहा तुम्हाला काय मिळतोय शंभर टक्के जे आपलं रेग्युलर पीक आहे त्यापेक्षा जास्त चांगलं पीक आपलं हे चार वेळेस खत देण्याचं असणार आहे आणि यानंतर राहिलं काढणीचा मोसम तर काढणीचा मोसम मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जशी लागवड कराल तशीच तुमची काढणी होणार तुम्ही जर आत्ता लागवडीला घाई केली तर ती ऐन परतीच्या मान्सूनमध्ये काढणीला येणार म्हणजे आपलं पीक व्हायला जाणार त्यापेक्षा थोडीशी लेट लागवड करा लेट लागवड केली तर फार तर आपले वीस पंचवीस दिवस व्हायला जातील परंतु पीक आपल्या हातातून जाणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केली म्हणजे पट्टा पद्धतीने लागवड केली त्या शेतकऱ्यांना मात्र पा किती पाऊस झाला तरी पिकाचा नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण शेतामध्ये पाणी राहणार नाही किंवा मुळापर्यंत पाणी जाणार नाही आणि बेड पद्धत केली म्हणजे ॲटोमॅटिकली जसं पाऊस वाढेल तसं पाणी बाहेर निघून जाईल ज्यांनी वाफा पद्धत केली तर त्यांचं थोडंसं मुश्किल आहे कारण पाऊस जर जास्त झाला तर जमीन उपळू शकते मुळं कुजू शकतात हा प्रकार होऊ शकतो मग यामध्ये परत आपलंही नुकसान आहे म्हणून नुकसान होऊ नये याकरता शेतकऱ्यांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला जी ॲडवाईस महत्त्वाची वाटते ती घ्या बाकीचे सोडून द्या परंतु एक कसं वाटतं की शेतकऱ्यांनी थोडंसं तरी बदल करायला पाहिजे कारण वातावरण वातावरणामध्ये जर बदल होत असेल तर शेतकऱ्यांनी बदल का करू नये तर नक्कीच बदल करण्याची जी कल्पना आहे तर ती शेतकऱ्यांनी आपल्या इथे फिट करावी आणि त्यात त्यानुसारच आपल्या पिकांचं नियोजन करावं जर डोक्याने पिकायचं नियोजन केलं तर सक्सेस शंभर टक्के मिळणार आणि सोयाबीन वाढीचं जे तंत्रज्ञान आहे तर माझ्या पत्ते प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी पंधरा क्विंटल तरी काढावं पंधरा क्विंटल कमीत कमी जर काढायचं असेल तर पट्टा पद्धत नक्की वापरा आणि सोयाबीनविषयी तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर चॅनलवर अपडेट राहा कारण लवकरच माझी ही सोयाबीन जवळपास एक जुलैच्या आसपास मी पेरणी म्हणजे टोकन पद्धतीनं करणार आहे आधुनिक पद्धतीनं लागवड ते पण ऑर्गॅनिकमध्ये करणार आहे आता वेळ सांगून येत नाही जर गरज पडलीस तर थोडंफार रासायनिक मला एक दहा पंधरा टक्के तर वापरावंच लागेल परंतु रेसिड्यू फ्री कसं करता येईल याकडे माझं जास्त लक्ष आहे तर अपडेट राहा आपल्या चॅनलवर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये